फराळाचा राजा कोण म्हटलं की अनेकांच्या तोंडातून एकच शब्द येतो, चिवडा. तर आज मी तोच बनवणार आहे तुमच्या आणि माझ्या आवडीचा पोह्यांचा चिवडा. पण आजच्या रुचकर मेजवानीमध्ये एक ट्विस्ट आहे. आज मी एकटी रेसिपी नाही बनवणार आहे, माझ्यासोबत आहेत माझ्या सहकारी अपर्णा वहिनी. या अपर्णा वहिनी, नमस्कार. नमस्कार. कसं वाटतं इकडे आल्याबरोबर? खूप छान वाटतं. ह्या ज्या अपर्णा वहिनी आहेत ना, ह्या सतत माझ्याबरोबर ना सावलीसारख्या असतात. नेहमी माझ्या रेसिपीची तयारी कॅमेऱ्याच्या मागे करत असतात, पण त्या आज आपल्या कॅमेऱ्याच्या समोर आहेत आपल्यासोबत. आज तुम्ही काय दाखवणार मला? चिवडा. चिवडा. तुम्हाला एक गंमत सांगते, आम्ही फराळाच्या ऑर्डर्स घेतो दिवाळीला, प्रचंड मोठ्या प्रमाणात असतात. म्हणजे करंजा 10,000 असतात, नंतर 40-45 किलो आमच्याकडे फक्त बेसन भाजायला असतो, आणि त्यात 100 ते 125 किलो आमच्याकडे चिवडा असतो, आणि तो चिवडा ह्या एकट्या करत असतात. मला दाखवत नाही, म्हणून त्यांना आज मी मुद्दामून बोलवलं आणि सांगितलं मला दाखवा तुम्ही चिवडा कसा करत होतो. म्हणजे मला पण जरा कळतील ना यांच्या काय टिप्स आहेत त्या, आपण जरा जाणून घेऊया की यांचा चिवडा जो आहे तो खुसखुशीत आणि नरम होत नाही. का नरम होत नाही तो बघूया आपण. काय करायचं, सुरुवात कशापासून? पोहे. पोहे घ्यायचे. बरं, पोहे काय घेतलेत? पातळ का झाडे? पातळ. मी गॅस चालू करते. हे घ्या. किती घेतले? जरा पाव किलो पोहे. पाव किलो पातळ पोहे घेतलेत. मला कालथा द्यायचा आणि हे मंद गॅस. मंद गॅस भाजायचं. भाजायचं. हा, तरीच ते मी म्हणते की आम्ही असं मोठ्या गॅसवरती फटाफटाफटा करतो, तर ते असं पटकन तुटतात कसे. ही ट्रिक होती काय सांगत नाहीत. हे पोहे भाजणं हेच महत्वाचं आहे याच्यात. तेच हळूहळू मंद करून हे छान भाजले पाहिजे, तरच तो चिवडा छान जातो. नाही तर मला वाटतं तो नरम पडतो ना. आता मस्त पोहे भाजून झालेले आहेत, आता आपण काढून घेऊया. आता काय करायचंय पुढे? कढईकडे ठेवते, हे आपल्याला तळायचं. तळायचंय का? बरं, कढई इथे ठेवूया, गॅस चालू करू. वहिनी, आपण हे तेल किती घेतलं जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा ना. 2 वाट्या तेल घेतलं. तेल तापलेलं आहे, शेंगदाणे टाकत. शेंगदाणे साधारण किती घेतलं? 100 ml. हे घ्या आणि तळा तुम्ही शेंगदाणे, कारण ते कसे आणि कितपत तळायचे ते मला माहीत नाही ना, कारण मी नसताना तुम्ही तळतात ना, म्हणून मला आज बघायचे ते कसे तळतात ते. म्हणजे तुम्ही रुचकर मेजवानी बघत नाही वाटते? शूटिंगमुळे वेळ नाही मिळत ना मला, म्हणून बघत नाही. शेंगदाणे तळून झालेले आहेत, ते आपण काढून ठेवूया. मस्तपैकी लालसर रंग आलेला आहे त्याला. आता ह्याच्यानंतर काय? खोबरं घ्यायचं. सुकं खोबरं 1 वाटी घे. हे पण असं लालसर रंग. हो, लालसर. आता चणा डाळ घेऊया. जे ह्या डाळ्या आपल्या? हो, डाळ्या. ह्या किती घेतल्या आपण वहिनी? 50 ग्रॅम घेतल्या. तुम्हाला इकडे ह्या वहिनी थोड्याशा सिरियस वाटतात, कारण त्या आजच आल्यात ना कॅमेऱ्यासमोर, पण घरी मला ओढत असतात आणि एवढ्या विनोदी आहेत ना की क्षणाक्षणाला हसवत असतात. हे छान तळून घेतलेलं आहे आपण. म्हणजे सगळं आपण जे घेतो ते व्यवस्थित तळावं लागतं. आता फायनल पार्ट म्हणजे फोडणीचा. आता आपण गॅस बंद करून घेऊया. दणे टाकावे. 2 टीस्पून दणे. राई 1 टीस्पून. राई कढीपत्ता. कढीपत्ता साधारण 20 ते 25 पाना. हिरवी मिरची साधारण किती आहे? 4 ते 5. अर्धा चमचा हळदी पावडर. आता मिरची चांगली तळून घेतली पाहिजे, म्हणून ती मिरची आपण चिवड्यातली ना, काही काही लोक बघा मिरची अगदी वेसून म्हणजे ती खातात, कारण ती तळलेली असते त्यामुळे छान कुरकुरीत मस्त लागते. आपली फोडणी तयार झालेली आहे, आता पोह्यात घालू द्या. मी घालू
ह्याच्यात आता मीठ आणि साखर, साखर किती साधारण चवीप्रमाणे थोडीशी, आता चवीपुरती मीठ, आता हे मिक्स करायचं बरोबर. असे याने नाही करायचं, पोहे तुटतात. मग हे कोणी सांगायचं आणि हे कोणी दाखवायचं, ही महत्वाची टीप असते. हे मला सांगितलं नव्हतं कधी, हा पण ह्या सगळ्या महत्वाच्या टिप्स मला कुठे बघायला मिळतात, रुचकर मेजवानीवरती. जड आहे ना म्हणून मला दिलं, बरोबर आहे का, जमत आहे का? हो वहिनी, किती वेळ थांबायचं का? हो थांब. हा कारण जरा वजन आहे या भांड्याला. आता आपण काढून घेऊया. आता ते ह्याच्याने काढायचं चालेल, हळू काढा. आपण पोहे मस्त असं छान दिसतंय, तोंडाला असं पाणी सुटलंय, असा पण त्याचा चिवडा मस्त होतो. चिवडा तयार. देते देते तुम्हाला बघा, टेस्ट करा काय कसं झालंय. सॉरी सॉरी, तुम्हीच केलंय ना, खूप छान झालंय चिवडा. तुम्ही करून बघा आणि मीही तो ट्राय करणार आहे. आणि बरं का, अशा छान छान रेसिपीसाठी बघत राहा रुचकर मेजवान. हा हे बाकी बरं केलं तर तुम्ही.